कारण शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरती अगदी काही वेळामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे. 8:30 वाजता ही सुनावणी होणार आहे. नागपूरमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी होईल. तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे. यामध्ये आमदार दिलीप लांडे, योगेश कदम आणि खासदार राहुल शेवाळे यांचा समावेश आहे. या तिघांची सुद्धा उलट तपासणी, उलट साक्ष होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून शिंदेच्या आमदार आणि खासदारांची ही उलट तपासणी केली जाईल. याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पंकज, आज पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांची उलट साक्ष घेतली जाणार आहे. काल सुद्धा दिलीप लांडेंची उलट तपासणी झालेली होती, त्यामध्ये काय घडलं होतं आणि आज नेमके कोणकोणते मुद्दे असू शकतील? काल दिलीप लांडे हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांची उलट तपासणी केली. दिलीप लांडे यांना सगळ्यात सुरुवातीला जो प्रश्न विचारण्यात आला, ते तुम्ही हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे, हे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं केलं आहे की तुम्ही केलेलं आहे, याच्यावरती अतिशय डिप्लोमॅटिक पद्धतीनं उत्तर जे ते दिलीप लांडे यांनी दिलं की मी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी मी हे प्रतिज्ञापत्र फाईल केलेलं आहे. तिथपासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्यांच्या निवडणुकीचा विषय असो, त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारा उद्धव ठाकरे यांचं येणं असो, किंवा राष्ट्रवादीसोबत जी आता सध्या अजित पवार गटासोबत युती करून सरकार स्थापन केलं आहे त्याबाबतचा विषय असो, हे सगळ्या विषयांवरती त्यांना प्रश्न विचारण्यात आले. आज दिलीप लांडे यांची साधारणतः 10:30 वाजेपर्यंत उलट तपासणी केली जाईल, त्यांना प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर योगेश कदम आणि राहुल शेवाळे ह्या दोन साक्षीदारांचा जो आहे तो नंबर याच्यानंतर आहे. आज दिवसभर जी आहे ती सुनावणी चालणार आहे. सकाळी 10:30 वाजेपर्यंत सुनावणी होईल. त्याच्यानंतर 2 किंवा 3 नंतर कामकाजाचा अंदाज घेऊन यामिनी पुढची सुनावणी ती सुरू होणार आहे. आज दिलीप लांडे यांच्यासह 3 साक्षीदार पूर्ण करण्याचा आजचा राहुल नार्वेकर अध्यक्ष आहेत त्यांचा प्रयत्न असणार आहे. अगदी पंकज, मात्र आणखी काय मुद्दे असू शकतात? म्हणजे व्हीपचा मुद्दा आहे, प्रतिज्ञापत्रांचा मुद्दा आहे, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आतापर्यंत आपण पाहिलेले बघतोय, मात्र आता नेमक्या उलट तपासणीच्या वेळेला मुद्दे काय काय असू शकतात, काय प्रश्न विचारले जात आहेत गेल्या इतक्या दिवसामध्ये? यामिनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज विचार जाईल तर राहुल शेवाळे यांची सुद्धा खासदार आहेत, त्यांची साक्ष महत्त्वाची असणार आहे. राहुल शेवाळे यांना दिल्लीमधील खासदारांचा गटनेता म्हणून जाहीर करण्यात आलं. ती प्रक्रिया कशी होती, ते आदेश कोणी दिले, एकनाथ शिंदे काल एक महत्त्वाचा मुद्दा यामिनी झाला, त्याच्यावरतीच आज अनेक प्रश्न असण्याची शक्यता आहे. काल गटनेता कोण निवडतं, प्रतोदची निवड कोण होते, याच्यावरती जे आहे ते प्रश्न विचारले. गटनेत्याची निवड जी आहे ती आमदारांच्या माध्यमातून करण्यात आली असं सातत्यानं त्यांच्या कडून सांगण्यात येत होतं. त्यामुळे हाच मुद्दा आज पुढे नेला जाण्याची शक्यता आहे. गटनेता आमदार निवडतात, त्याच्यानंतर गटनेता ठरवतो की कोण प्रतोद असेल, म्हणजे कुठेतरी गटनेता चेच अधिकार असतात प्रतोद ठरवण्याचे. व्हीप जो प्रमुख व्हीप असतो किंवा मुख्य प्रतोद असतो ते ठरवण्याचे अधिकार गटनेत्याचे असतात. आणि जर का आपण युक्तिवादाचा क्रम जर का यांनी बघितला तर गटनेता हा आमदारांनी ठरवला आहे, त्याचं एकनाथ शिंदे होते. एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नेमणूक केली होती, त्यामुळे जर का हे समीकरण एकत्र केलं तर कालच्या उत्तराची गोष्ट जर का एकत्र केल्या तर ही लिंक लागते की आमदारांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता निवडलं आणि गटनेता प्रतोद कोण असेल ते ठरवतो. म्हणजेच भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांनी ठरवलं, त्यामुळे भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य आहे, असा पुढचा युक्तिवाद हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं केला जाण्याची शक्यता आहे. अगदी धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय आताची मोठी बातमी. अगदी काही क्षणांमध्ये, थोड्याच वेळामध्ये शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीला काही वेळामध्ये सुरुवात होईल. नागपूरमध्ये सध्याचं अधिवेशन सुरू आहे आणि त्याच दरम्यान ही सुनावणी होणार आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये उलट साक्ष घेतली जाणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी होईल. यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे जे आमदार आणि खासदार आहेत त्यांची उलट साक्ष घेतली जाणार आहे.